एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे की ज्यांच्या विरोधात तुम्ही ट्रकभर पुरावे घेऊन निघाले होते, म्हणजे अजित दादा आणि सुनील तटकरे, यांच्याशी मैत्री नक्की कधी झाली? म्हणजे इतकी मैत्री की त्यांनी शरद पवारांची साथ सोडून ते तुमच्याकडे आले, हे सगळं सुरू कधी झालं? शरद पवारांची साथ त्यांनी आमच्या मैत्रीमुळे नाही सोडली. शरद पवारांची साथ अजितदादांनी याकरता सोडली की अजितदादांना ज्यावेळेस लक्षात आलं की यापुढे भविष्यही नाही आणि अस्तित्वही नाही. असं आहे बघा, यापूर्वी आपल्या इकडे मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलंय की अनेक वेळा पवार साहेबांनी आमच्यासोबत NDA मध्ये येण्याची चर्चा केली, अनेक वेळा केली आणि अंतिम टप्प्यापर्यंत ती नेली आणि शेवटी अजितदादांना समोर करून ते मागे हटले आणि प्रत्येक वेळी अजितदादांना टोंगाशी पडलं. नंतर माझ्या आज ज्यावेळेस मी त्याचं अनालिसिस करतो तेव्हाच माझ्या लक्षात येतं की एक प्रकारे त्यांनी अजितदादांना विलन बनवलं. कारण कोणाला तरी हिरो बनवायचं असेल तर कोणीतरी विलन बनला पाहिजे, तसे अजितदादा विलन बनले आणि नॅचरली ही लिगसी सुप्रियांताईंकडे पास करणं त्यांना सोपं झालं. अजितदादांच्या हे जेव्हा लक्षात आलं की आता काही भविष्यही आपल्याला नाही आणि आपल्या अस्तित्वातही प्रश्नचिन्ह या ठिकाणी लागतोय, अशा वेळी ते त्या ठिकाणून बाहेर पडले. म्हणजे ऑफर त्यांनी दिली की तुम्ही दिली पहिले? राजकारणात असं नसतं, सगळे लोक एकमेकाकडे पाहतच असतात, परिस्थितीचा सगळा आढावा घेतच असतात. त्याच्यामुळे योग्य संधी मिळाली तर ते ऑफर तुम्ही दिली. ऑफर आम्ही दिली का त्यांनी दिली हे माझी वेब सिरीज येणार आहे त्याच्यात तुम्हाला समजेल. बरं, 2019 मध्ये रोहित पवार खरंच आले होते का भाजपची उमेदवारी मागत? असे युवा नेता आहेत, आता पवार साहेबांसोबत जोरदार नेतृत्व ते करतायत, त्यामुळे त्यांना कशाला एक्सपोज करायचं ते वेब सिरीज मध्ये बघू.